कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. असं का अडवलंय मला? मी कंप्लेंट करे ना पोलिसांकडे. हे बघा, बाजूला वा, बाजूला वा तुम्ही. बजरंग तू? आमचा फायलींवर नाही, लोकांवर विश्वास आहे. हा, वकिलांशी काय ते बोलून घ्या. ताई, चंचीने चा केलाय त्याच्यासाठी. कसं झालं बघू. वा, अगदी आम्हाला आवडतो तसा झालाय. कल्याण होऊ दे पोरी, तुझ कल्याण होऊ दे. ते तूच करणार आहेस की? हा, म्हटलं चंची आणि अधिपतीचं लगीन तू लावून दिल्यावर तिचं कल्याणच होणार आहे. बघ बघ, लाजली. लाजणं हा बाईचा दागिना असतोय. शिकलेल्या पोरीनं तसलं काय जमत नाही. बाईचा अलंकार असतोय तो. तो नसला तर ती बाई कसली? चंची, चल दोन घास खाऊन घे. चल. अगं, माझं व्रत आहे आज. व्रत? कसलं व्रत? अधिपतींसाठी व्रत. जप पण करते. अगं बाई, विसरलीच की म्या. ताई, तुला सांगते, अधिपतीशी लगीन व्हावं म्हणून लई उपास तपास करते. वचन उपास तपास जप व्रत करून नवरा मिळत नाही. डोकं चालवायला लागतंय. काय उपास तपास जप व्रत म्हणजे? देवाला कामाला लावायची काम नाही, म्हणजे देवाची कृपा पाहिजे, पण कष्ट आपण करायचे आणि निर्णय त्याच्यावर सोडायचा. हा, काय बोललीस मावशी तू? मावशी, मी तुला वचन देते, अधिपतीचं मन मी जिंकून घेईल आणि मग मला देवाच्या नाही तुझ्या कृपेची गरज आहे डोक्यावर. हे काय ग? अधिपती चंचला. पोरी, एक गोष्ट ध्यानात ठेव, आमचा पोरगा अशा धिकाव्याला भूलणार नाही.
त्याला जिंकायचं असेल तर तुला तुझ्या डोसक्याचा वापर करावा लागेल. मी नाही म्हणणार दादा. नाही म्हणणार म्हणजे? अगं दादा नाही मी तुझा, नाही म्हणणार म्हणजे? तू तरी बोल. अगं ठीक आहे ना, तू बोल दादा. थांब अधिपती, तुम्ही काय सख्खे भावंड नाही सा. मुळात ताईच माझी आत्ती बहीण आहे, ती बी लई लांबची आहे. आणि ही तुझी बहीण कशी काय नात्यानं? नात्यानं नाही पण मनानं आहे का? नाही मनाचं काय त्यात? हा मन चंचल असतंय. हा मन चंचल असत पण आमच्याकडे चंचल लाय. बोल दादा. मग अशी डायलॉग काय आणलं? काय काय फॅशन कला काय म्हणलीस की? फॅशन वाली कला चंचला. जगातला भ्रमडायला काय? बोल दादा. असू नका अधिपती, माझा बिझनेस आहे तो. ए मावशी, हिला खरंच घेऊ का एक टिपकरा? दादा म्हण. मी नाही म्हणणार. नाही म्हणणार म्हणजे? अगं दादाच आहे मी. अरे तेच म्हणणार नाही मी. मग काय काका म्हणणार? अहो पण तुम्ही माझे भाऊ नाही. ओय काय डोसकर पडले का? लहानपणी राखी बांधलेस तुम्हाला ते एकदाच. तर मग कुठे काय कळत होत? मग झाली की बहीण? काय का परत तेच. अरे तुम्ही काय सख्या भावंडासारखं भांडालाय. तसं नसतंय ते, फरक आहे. आपल्यासाठी काय फरक नसतोय? आपल्यासाठी एकदा बहीण म्हणजे आयुष्यभर बहीण. काय त्यांचू पात्र गुस्त काय डोसकर? फॅशन कला कसली ढगाळाची कला शेंबडे. बर आई साहेब, बरं हिच्या नादात महत्वाचं सांगायचं राहिलं. हे नवीन जागेचे फोटो दाखवायचे होते तुम्हासनी, ते देतो मी तुम्हाला पाठवून. आणि वकिला संघ बोल तुम्ही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.